जगातला सर्वाधिक लोकप्रिय ब्रँड कोणता असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला लोगो। लोगो तर साहजिकच तुमचं उत्तर ऍपल असेल कारण आयफोन वापरणं हे प्रतिष्ठेचं समजलं जाईल इतपत त्याच्या प्रत्येक बारीक सारीक फीचर्सवर कंपनीने काम केलेलं दिसून येतं आणि म्हणूनच अगदी त्याच्या अर्ध्या खाल्लेला सफरचंदाचा लोगो त्या लोगोमागच्या कहाण्या सगळ्यांना माहितीये आयफोनची इतर ब्रँडपेक्षा वेगळी खासियत काय असेल तर फोनवर त्याच्या लोगोशिवाय इतर दुसरी कोणतीच गोष्ट पाहायला मिळत नाही त्यामुळे आयफोनच्या सौंदर्यात अधिकच भर पडते पण तुम्हाला माहितीये लाल रंगाच्या आयफोनवर आयपॅडवर किंवा लाल रंगाच्या ऍपलच्या इतर कुठल्याही उत्पादनावर प्रोडक्ट रेड लिहिलेलं असतं पण ऍपलच्या इतर रंगाच्या कुठल्याही वस्तूवर केवळ आणि केवळ लोगो असताना लाल रंगाच्या आयफोनवरच प्रोडक्ट रेड का लिहिलेलं असतं जाणून घेऊया <laughs> रेड हे प्रत्यक्षात एका स्वयंसेवी संस्थेचं नाव आहे जी एड्सच्या जागरूकतेसाठी जगात अनेक मोहिमा राबवत असते त्यामुळे रेड हा ब्रँड खाजगी क्षेत्राशी भागीदारी करतो आणि त्यातून मिळणारा निधी हा गरजू लोकांच्या उपचारासाठी वापरतो ते कसं तर कंपन्या आपलं उत्पादन रेड ब्रँडिंग सह लाँच करतात आणि त्यांच्या विक्रीतून मिळालेल्या नफ्याचा एक भाग ग्लोबल फंडला देतात आता हा ग्लोबल फंड काय भांगड आहे तर ग्लोबल फंड हा रेडच्या मालकीचा निधी संकलन करणारा फंड आहे हा फंड आफ्रिकेतील सहारा वाळवंट आणि त्याच्या आसपासच्या भागात एच आय व्ही एड्सच्या प्रतिबंधासाठी काम करतो महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सत्तर टक्के एच आय व्ही एड्स पीडित आफ्रिका या भागात आहेत त्यामुळे ग्लोबल फंड याबाबत निर्माण करण्यावर चाचणी करण्यावर आणि गरोदर मातांपासून बाळांपर्यंत त्याचा प्रसार रोखण्यावर विशेष लक्ष केंद्रित करतो या व्यतिरिक्त प्रोडक्ट रेड या आयफोन्सच्या किंवा रेडशी भागीदारी केलेल्या इतर कोणत्याही उत्पादनातून मिळणारी रक्कम ग्लोबल फंडला मिळते आणि यातून एड्स बाधित रुग्णांना उपचारासाठी मदत केली जाते तसंच ऍपलने आयफोन एस ई प्रोडक्ट रेडच्या विक्रीतून मिळणारी रक्कम थेट कोविड नाईन्टीन साठी तयार केलेल्या नवीन ग्लोबल फंडमध्ये दे देखील दिली होती तसंच ऍपल समर्थित अनुदानाने एच आय व्ही ग्रस्त तेरा पूर्णांक आठ द दशलक्षाहून अधिक लोकांना जीवनरक्षक उपचार प्रदान केलेत आणि त्याचं काम अजूनही सुरूच आहे ॲपलने दोन हजार सहामध्ये मध्ये पहिल्यांदा प्रोडक्ट रेड सह भागीदारी केली आणि के गेल्या बारा वर्षात ग्लोबल फंडसाठी दोनशे दशलक्षपेक्षा जास्त फंड जमा केले आहे कंपनी फ्लॅगशिप आयफोन लाईनसह तिच्या उत्पादनाच्या विशेष लाल आवृत्त्या तयार करते आणि विकते आणि त्यातून मिळालेल्या रकमेचा एक भाग संस्थेला दान करते म्हणून जगातल्या ॲपलसारखे मोठमोठे ब्रँड आपल्या लाल रंगाच्या उत्पादनावर प्रोडक्ट रेड तर लिहिताच पण रेडला त्यातून मिळणारा नफा सुद्धा देतात तुम्हाला काय वाटतं रेडसारख्या स्वयंसेवी संस्था आपल्या देशात असायला पाहिजे का आम्हाला नक्कीच कळवा धन्यवाद